नमस्कार मित्रांनो, जोपाकियो अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे, क्रॅब फ्राय। तर आपण अशा चिंबोऱ्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून, तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, मीठ, कोकम आगळ। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला चिंबोऱ्यांमध्ये आता हळद घालून घ्यायची आहे, मिरची पावडर, मीठ, कोकम आगळ, हे ऑप्शनल आहे, तुम्ही लिंबूचा रस सुद्धा यूज करू शकता, आलं लसूण पेस्ट, आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि 1-10 मिनिट आपल्याला ह्याला रेस्ट करत ठेवायचंय। तर आता आपण मीठ मसाला सगळं व्यवस्थित लावून घेऊया। आणि हे ना खूप टेस्टी लागतं, तुम्ही सुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा। पण आमच्याकडे आम्ही जेव्हा पण कुठले आणतो तर आम्ही फ्राय हे नक्कीच करतो। तर अशा प्रकारे आता आपण हे मॅरिनेट करून ठेवलेले आहे। तर 5-10 मिनिट आपण याला असंच रेस्ट करू देणार आहे, म्हणजे मसाला छान असा मुरेल। तर बघू शकतात कुरल्या छान अशा मॅरिनेट झालेल्या आहे। तर आता आपण तांदळाच्या पिठामध्ये यांना कोट करून घेणार आहे। एका साईडला आता आपण पॅन गरम करत ठेवला आहे। अशा प्रकारे आपण चिंबोऱ्यांना तांदळाचं पीठ लावून घेणार आहे। तो छान असा मसाला लागल्यामुळे ना ह्याला कोट इमिजिएटली होऊन जातो। आता आपण शेवटची कुरली सुद्धा कोट करून घेऊया। तर अशा प्रकारे आता आपण कोट करून घेतलेलं आहे। एका साईडला आपण पॅन गरम करत ठेवलं आहे, पॅन तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये आता तेल टाकणार आहे। आपल्याला याच्यामध्ये 1-1 करून चिंबोरी सोडायची आहे अशा प्रकारे। तर आता मंद आचेवर आपल्याला ह्या शिजून घ्यायचे, गॅस आपण स्लो ठेवलाय। आता आपण हे पलटून घेणार आहे। बघू शकता एका साईडला छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपल्याला ही बाजू सुद्धा छान असते। आपण याचं जवळ करून ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर आतल्या आत हे चांगलं जवळ करून ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर छान असे शिजून येते। आपण हे तेल याच्यामध्ये पसरत राहायचंय, कारण चिंबोरं शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, 1-10 मिनिटांमध्ये प्रॉपरली शिजून येतात। ही साईड सुद्धा ना छान अशी फ्राय झालेली आहे बघा। आणि जी चिंबोऱ्यानं लाख असते ना ती सुद्धा मग बाहेर येते। तर आता आपण परत या साईडनं 1-5 मिनिटं शिजून घेणार आहे आणि आपल्या चिंबोऱ्या रेडी आहे। आणि ही ना रेसिपी खूप कमी ऑइलमध्ये होते, जास्त ऑइल सुद्धा ऍब्झॉर्ब करून घेत नाही। आता आपण हे जवळजवळ ठेवले म्हणजे छान अशी गरम वाफ लागून आतला भाग शिजून येईल। तर आता आपले चिंबोरी फ्राय रेडी आहे, तर आपण मग सर्व्ह करून घेऊया।
क्रॅब फ्राय. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपीज किंवा ब्लॉग अपडेट करेन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन येतील. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी लवकरात लवकर ट्राय करा, कुर्ल्या फ्रायचा आस्वाद घ्या. थँक्यू.